नमस्कार मित्रांनो, मी रामदास निकम आणि आपण बघत आहात माझा यूट्यूब चॅनल। मित्रहो, आजचा विषय आहे भारताचा रत्न रतन टाटा, द इंडियन जेम रतन टाटा। रतन टाटा एक देशभक्त महान असे भारतीय उद्योगपती की ज्यांनी अगदी छोटी कार निर्माण करून सर्वसामान्य भारतीयांचं कारचं स्वप्न पूर्ण केलं, ते रतन टाटा। आजचा विषय आहे भारताचा रत्न रतन टाटा। टाटा सन्स आणि टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्याविषयीचा आजचा हा व्हिलॉग मी या ठिकाणी बनवलेला आहे। रतन टाटा यांचं पूर्ण नाव आहे रतन नवल टाटा, त्यांच्या आईचं नाव सोनू। रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला। 7 वर्षाचे असतानाच त्यांचे आई वडील म्हणजे नवल आणि सोनू अलग झालेत। रतन टाटा यांचं हायस्कूलपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं, त्यात ते कॅम्पियन स्कूल, त्याच्यानंतर कॅथेड्रल अँड जॉन कॅनॉन स्कूल या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं। त्यानंतर सिमलास्थित बिशप कॉटन स्कूलमध्ये आपलं पुढचं शिक्षण रतन टाटा यांनी पूर्ण केलं। मित्रहो, त्यानंतर ते अमेरिकेला गेलेत आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातनं त्यांनी 1962 साली BArch केलं, म्हणजे आर्किटेक्चरमध्ये त्यांनी ग्रॅज्युएट पूर्ण केलं। जवळपास 10 वर्ष ते अमेरिकेत शिक्षण घेत होते। कॉर्नेल आणि हार्वर्ड स्कूल बिझनेस स्कूल या विद्यापीठाचे ते माजी विद्यार्थी। रतन टाटांबद्दल सांगायचं झालं तर रतन टाटा हे अतिशय विजनरी उद्योगपती। अनेक क्षेत्रात आपण बघितलं की टाटा उद्योग समूहाने आपला ठसा उमटविला आहे। टाटा स्टील, टाटा एअरलाइन्स, टाटा कार्स, टाटा ॲटोमोबाईल्स, टाटा हॉस्पिटल्स, टाटा ट्रक्स, टाटा 5-स्टार हॉटेल्स, टाटा नमक, अशा 100+ देशात टाटा उद्योग समूहाने आपला शिरकाव केला आहे। रतन टाटा यांनी ठरवले असते तर ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकले असते। टाटा सन्सचा जवळपास 66% वाटा फिलॉन्थ्रॉपी म्हणजे समाजसेवेसाठी जातो। असे असताना टाटा मात्र स्वतःला फार मोठा उद्योगपती मानत नाहीत। मित्रहो, त्यांना मोठमोठे उद्योग उभारण्यात रस नाही, परंतु देशाची प्रगती यात त्यांना प्रचंड रस आहे। टाटा उद्योग समूह हा जगातील एक प्रमुख उद्योग समूह आहे। मित्रहो, एवढंच नव्हे तर रतन टाटा यांनी अमेरिकन कंपनी जॉगवार लँड रोवरला विकत घेतले। टाटांनी असे उद्योग सुरू केलेत की जे देश हिताला पोषक ठरतील, वादक ठरणार नाहीत। जे उद्योग त्यांनी सुरू केले नाहीत त्यामध्ये अल्कोहोल उद्योग म्हणजे दारू उद्योग आणि सिगरेट निर्मितीचा उद्योग टाटांनी सुरू केला नाही। टाटा उद्योग समूहाने आपल्या देशातील युवकांना एक प्रकारे मोठ्या प्रमाणावरती नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। मित्रहो, वास्तविक पाहता 1991 ते 2012 टाटा उद्योग समूहाचे चेअरमन होते आणि त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा टाटा उद्योग समूहाचा महसूल वाढीचा सगळ्यात पीक पिरियड आपण त्याला म्हणतो तो होता। जवळपास 40% त्यांचा महसूल वाढला आणि त्यांचा नफा जवळपास 50% वाढला। त्यांनी भारतीय तरुणांना उपक्रमशीलता आणि उद्यमशीलता शिकवली। रतन नवल टाटा हे भारतीय उद्योगपती जरी असले तरी ते एक अत्यंत परोपकारी असं व्यक्तिमत्व आहे। मित्रहो, 2016 ते 2017 टाटा उद्योग समूहामध्ये रतन टाटा पुन्हा अंतरिम अध्यक्ष म्हणून राहिलेत। त्यांचे वारसदार जे होते ते म्हणजे सायरस मिस्त्री, तदनंतर नटराजन आणि चंद्रशेखरन। आणि काही कारणाने सायरस मिस्त्री
यांच्यावरती काही आरोप झाल्यानंतर रतन टाटांनी पुन्हा त्या ठिकाणी थोड्या कालावधीसाठी अंतरिम अध्यक्ष म्हणून काम केलं। त्यांच्या ह्या देशसेवेसाठी भारत सरकारने सन 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि सन 2008 मध्ये पद्मविभूषण ह्या पुरस्काराने सन्मानित केला। टाटा उद्योग समूहाला भारत केंद्रित गटातून जागतिक व्यापार बनवण्याचा प्रयत्न रतन टाटा यांनी केला। जगातील अनेक देशांनी त्यांचा अनेक पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे। 2011 मध्ये टाटा म्हणाले की मी 4 वेळा लग्न करण्याचा गंभीरपणे विचार केला, पण काही कारणास्तव मी लग्नापासून मागे हटलो। आणि अशा पद्धतीने रतन टाटा आजही अविवाहित आहेत। आज वृद्ध झालेल्या रतन टाटा यांचं एकच स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते काम करत आहेत, ते म्हणजे भारताची प्रगती। मित्र हो, आपल्याला आठवत असेल की कोरोना व्हायरस पॅन्डेमिक जेव्हा भारतामध्ये उद्भवली तर या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मदत म्हणून तातडीने रतन टाटा यांनी 500 कोटी रुपयाची मदत देऊ केली। वास्तविक पाहता जेव्हा रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाची धुरा आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा या टाटा उद्योग समूहामध्ये शिरकाव केला, 1970 मध्ये त्यांच्याकडे नेल्को नावाची कंपनी देण्यात आली। नेल्को नावाची ही कंपनी म्हणजे रेडिओ आणि ट्रान्झिस्टर तयार करणारी कंपनी होती, पण ही अत्यंत तोट्यात होती। परंतु आपल्या चाणाक्ष कुशाग्र आणि कार्यक्षमतेने रतन टाटा यांनी ह्या कंपनीला लवकरच ऊर्जित अवस्थेमध्ये आणलं आणि यशस्वीपणे ती कंपनी चालवून दाखवली। साहजिकच इथून पुढे टाटा उद्योग समूहाने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आपल्याला दिसून येतो। आज रतन टाटा जवळपास 83 वर्षाचे असून आज तागाईत तेही सक्रियपणे टाटा उद्योगासाठी मार्गदर्शक म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतात। आज एवढेच। थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिलॉग। मित्रांनो, जर आपल्याला हा चॅनल आवडत असेल तर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन। थँक्यू।